प्राध्यापिका आदरणीय सुमती पवार यांचे अप्रतिम आणि हृदयस्पर्शी शब्द थेट आबाळाच्या खाली. अभिवाचन उमेश शिंदे. कायशी जवते बाई थेट आबाळाच्या खाली, हाती घेऊन लाटणे पाह कशी ती रमली. हाती घेऊन लाटणे पाह कशी ती रमली. पोर कुशीत गोंडस चूल पहावी झलेली. काय शिजवले तिने संसारात मुरलेली. काय शिजवले तिने संसारात मुरलेली. नाही विचार करत उबे आभाळ पेलते. जाळाजवळ कुशीत लेकरू ही सांभाळते. जाळाजवळ कुशीत लेकरू ही सांभाळते. हारा पडला जवळ त्यात संसार हो सारा. नाही भगत लेकरा माळ रानाचा तो वारा. नाही बाधत लेकरा माळ रानाचा तो वारा. तीन दगडाची चूल तीन दिवस मुक्काम. तिच्यासाठी मोकळे हो दाही दिशा निराण. तिच्यासाठी मोकळे हो दाही दिशा निराण. आहे राणाचे लेकरू काळ्या मातीत बसले. तिला नाहीच वाटत जग आहे रुसलेले. तिला नाहीच वाटत जग आहे रुसलेले. नाही अपेक्षाच काही किती स्वयंभूती आहे. माळ रानात एकटी नाही कसले ही भय. माळ रानात एकटी नाही कसले ही भय. नाही उद्याची ही चिंता उद्याचे उद्या पाहू. चुलीवरची भाकरी आज पोटभर खाऊ. चुलीवरची भाकरी आज पोटभर खाऊ. मानले तर सुख आहे मानले तर दुःख आहे. रोज पोटाला भाकरी हेच स्वप्न तिचे आहे. नाही झोपडी पाहत तिला नकोच महाल. माळ रानावरी आहे पहा किती मशगुल. असा संतोष असता दुःख कशाला शिवेल. त्रिभुवनाचा संतोष तिच्या संसारी राहील. त्रिभुवनाचा संतोष तिच्या संसारी राहील. धन्यवाद.